पात्रोड चौकातील वडार समाजाच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत येमोली यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आलं. पात्रोड चौकातील वडार समाजाच्या वतीनं मारुती मंदिर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत येमुलकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. तसेच यावेळी भारताचा नकाशा विविध पालेभाज्या जमिनीवर असून तिरंगी नकाशा देखील काढण्यात आला होता, तर तो नकाशा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. 71वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही एक देखावा केलेला आहे. साहित्य बाजारभावाची मागणी म्हणजे 5% सगळीकडे वाढ झाल्यामुळे ना हे दाखवण्याचा याच्यातनं प्रयत्न समाज संस्थेच्या वतीने पूर्ण वर्षात प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट गोकुळाष्टमी परत गणेश जयंती असे अनेक विविध सार्वजनिक उपक्रम आम्ही राबवतो. त्याबरोबरच रक्तदान शिबिर परत शरीर आरोग्य पूर्ण याचा शिबिर भरवतो. तिने पहिली ते 10वी सर्वांना आम्ही साहित्य शालेय साहित्य वाटप करतो आणि मुलींना 7वी ते 10वी या मुलींना आहे ना गणवेश वाटप गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेलं आहे. समाजातील मयत व्यक्तीसाठी समाजाकडून 5000 रुपये वर्षी म्हणजे तात्काळ निधी म्हणून आम्ही देतो त्यांना मयत सानुग्रह निधी. आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी MSCET साठी पूर्ण 100% अनुदान देऊन आम्ही मुलांना MSCET करायला लावतो. सर्व भारतीयांना या आमच्या समाजाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यावेळी पांडुरंग मुद्गल, संदीप शिंगे, सतीश कुंजे, गोपाळ मुद्गल, शंकरराव मुद्गल, गिरीधर अलकुंटे, भारत येमुलकर, रामचंद्र अलकुंटे, गुलाबराव अलकुंटे, हरिभाऊ मुद्गल, सोमनाथ बनपट्टे, युवराज धोत्रे, अंकुश अलकुंटे, नितीन धोत्रे आदी समाज बांधवांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती.